विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बुद्धिमत्ता हा जो विषय आहे या विषयामध्ये वर्गीकरण हा जो घटक असतो यामध्ये शब्द आकृत्या संख्या आणि इंग्रजी वर्णमाला या उपघटकांवर प्रश्न विचारले जातात. वर्गीकरण या घटकासाठी 10% भारांश ठेवलेला आहे, म्हणजे 5 प्रश्न हे वर्गीकरण या घटकावर विचारले जातात. पैकी 1 ते 2 प्रश्न हे आकृत्यांच्या वर्गीकरणासाठी असतात. आता या आकृत्यांचं वर्गीकरण करताना 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्यांमध्ये जो समान गुणधर्म आहे किंवा जे साम्य आहे ते आपल्याला ओळखायचं असतं. एक आकृती मात्र ही या 3 आकृत्यांपेक्षा वेगळी असते. आता या 3 आकृत्यांमध्ये साम्य ओळखताना आपल्याला त्या आकृतीचा आतील भाग, त्या आकृतीमध्ये असणारी चिन्ह, बिंदू, रेषा यांचाही विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे ती आकृती घटीवर दिशेनं किंवा प्रतिघटीवर दिशेनं फिरते की काय याचाही विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे आकृतीचं आरशातील प्रतिमा, पाण्यातलं प्रतिबिंब याचाही विचार करावा लागतो. त्या आकृत्यांचं स्थान, त्या आकृत्यांची दिशा यांचाही विचार आपल्याला समान गुणधर्म तपासताना करावा लागतो. अशा पद्धतीने आपण 3 आकृत्यांमध्ये साम्य शोधतो आणि 1 आकृती मात्र ही वेगळी असते तो आपला पर्याय असतो.